आपण पाहतो की निधी वाटपावरील सध्या विरोधकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी वर्षा गायकवाड आहेत. ते काय सांगाल एकंदरीत निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांना कुठेतरी डावललं गेल्याचं बोललं जातं, कसं वाटतं याकडे? 100% जर तुम्ही जर बघाल तर खरं तर आता असं झालंय की सत्तेमध्ये सामील व्हा आणि निधी घ्या, सत्तेमध्ये सामील व्हा आणि तुम्ही त्या तऱ्हेने पक्षाचं विभाजन करा, ही नवीन परंपरा कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल जे जे पक्ष सोडून गेले त्यांना निधी पण जास्त देण्याचं काम झालेलं आहे, बाकीच्या गोष्टी पण, आणि त्यांना पोलिसांचं संरक्षण वेगळं, म्हणजे त्यांच्या मागे आता 2 गाड्या पोलिसांच्या सगळ्यांच्या मागे चालायला लागलेत. कुठला महाराष्ट्र अपेक्षित आहे? महाराष्ट्रामध्ये कधी अशी परंपरा नव्हती. दुर्दैवाने आपण नव्या परंपरा सुरू करत चाललोय. सत्ता कशी हासिल करायची, त्यासाठी कसे कसे हत्यार वापरली जातात, ह्याचं एकमेव उदाहरण आपण बघितलं असेल जसं सरकारी यंत्रणेचा वापर आहे, तसं दुसरं उदाहरण म्हणजे निधीचं. आता तुम्ही म्हणताना सुरक्षेचा मुद्दा बोलले, मंत्र्यांच्या मागे 2 गाड्या लागल्या, पण महिलांच्या अत्याचारात वाढ झालेली आहे महाराष्ट्रात. अनेक महिला ज्या आहेत त्या बेपत्ता होताना आपल्याला पाहायला मिळतं, याकडे कसं बघतो? अरे मंत्री सोडून ते आमदारांच्या मागे 2-2 जे गेले त्यांच्या बरोबर, त्यांना संरक्षणाची आवश्यकता असं पोलिसांचं मत आहे किंवा असं सरकारचं मत आहे. माझं म्हणणं असं आहे की जर आमच्या मुली पुण्यामध्ये रस्त्यामध्ये सुरक्षित नाहीत, मुंबईच्या सीफ्लेसवर सुरक्षित नाहीत, ट्रेनच्या याच्यामध्ये सुरक्षित नाहीत, आमच्या मुली जर सरकारी हॉस्टेलमध्ये सुरक्षित नाहीत, तर मुलींना संरक्षण देणं हे पोलिसांची पहिली जबाबदारी आहे की आमदारांच्या मागे 2-2 गाड्या फिरणं? परंतु दुर्दैवाने आजकाल सरकारी यंत्रणाचा वापर करून सत्ता ग्रहण करायचं, निधीचं लालचन दाखवायचं, लालच दाखवायचं आणि त्या ठिकाणी सत्ता हासिल करायची, ही भूमिका आता नव्याने पनपवत आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती महाराष्ट्राच्या वैचारिक दृष्टिकोनाला योग्य नाही असं माझं. एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅम, की ज्या प्रकारे अत्याचारात वाढ झालेली या संदर्भातून आपण मुंबई काँग्रेसकडून काही पावलं उचलणार का? सभागृहामध्ये आपण तर त्या सभात्याग केलेलाच होता, मुद्दा उपस्थित केलेला होता, परंतु कुठेतरी न्याय मिळताना पाहायला मिळत नाही, याकडे कसं बघतो? नाही, म्हणूनच आम्ही मधल्या काळामध्ये ज्यावेळी आमच्याकडे ते मिसिंग मुलींची संख्या आली, आम्ही असा निर्णय घेतला की पक्ष संघटना आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांचं एकत्रित प्रयत्न करून आपण चला शोधूया मुलींना. कारण आपण सातत्याने सांगतो की प्रत्येक दिवसाला 70 मुली त्या ठिकाणी मिसिंग होतात, मग त्या मुली मिसिंग होतात जातात कुठे? एक्झॅक्टली त्यांचा आकडा पोलिसांकडे आहे का? पोलिसांकडे काही तक्रार आली आहे का? त्यांच्या घरच्यांना काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का? आम्ही आता त्यांना तेच सांगतो की ह्या मुलींना आपण शोधूया, त्यांना लागणारी मदत करूया आणि त्यांच्या कुटुंबाला लागणारी मदत करूया. कारण शेवटी ह्या मुली आमच्या महाराष्ट्राच्या आहेत आणि ह्या मुलींना संरक्षण देणं ही जबाबदारी मला तर वाटतं राज्य सरकारची जास्त आहे, पण आमची सुद्धा एक पक्ष प्रमुख म्हणून आमची सुद्धा आहे. आणि म्हणून या मुलींसाठी लागणारे सगळे प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केले जातील. परंतु दुर्दैवाने आपण महाराष्ट्रामध्ये आता ज्या या 15 दिवसामधला घटनाक्रम बघतोय तेव्हा हा प्रश्न नक्कीच विचारावा लागेल की महाराष्ट्रामध्ये मुलींच्या बाबतीने कायदा सुव्यवस्था आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण या ठिकाणी पाहिलं की निधी वाटपाचा मुद्दा असेल, राज्यातील महिलांचा अत्याचार असेल किंवा बेपत्ता होण्याची जी संख्या आहे ती वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात, आणि या संदर्भातच आता आपण पाहतोय की या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नुकताच या ज्या मुली बेपत्ता झाल्या त्यांना शोधण्यासाठी कुठेतरी आपण पाहतोय की एक नवीन धोरणसुद्धा मुंबई काँग्रेसकडून बनवलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतोय की वर्षा गायकवाडसुद्धा या मोहिमेमध्ये असतील, या धोरणामध्ये असतील, आपल्याला काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे आपण पाहतोय की विधान भवनामध्ये सुद्धा पायऱ्यांवरती या संपूर्ण प्रकरणावरून आंदोलन करण्यात आलं होतं, सभेकरूनसुद्धा याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला होता. परंतु आता या सगळ्यानंतर आता मुलींचा बेपत्ता होण्याचा असेल, अत्याचार असतील महिलांवरील, हे सर्व प्रमाण कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.